नमस्ते, मी वैद्य विवेकानंद पाटील. आज आपण पाहणार आहोत वाढते व्हायरल इन्फेक्शन आणि त्याच्या आयुर्वेदातील उत्तर. आजकाल दर वर्ष दोन वर्षाला नवीन व्हायरल इन्फेक्शन किंवा नवीन आजार या लागलेला आहे आणि त्यानं आपण महाराष्ट्र, भारत देश आणि पूर्ण जग जे आहे ते हादरून सोडलं जात आहे. आता रिसेंटली जे आला आहे ते कोरोना व्हायरस आला आहे. पूर्वी जो आला होता सार्स आला होता, बर्ड फ्ल्यू आला होता, स्वाईन फ्ल्यू आला होता, मध्ये इबोला आला होता, साऊथ आफ्रिकेमध्ये. म्हणजे असे नवीन नवीन आजार आहे किंवा इन्फेक्शन आहेत, व्हायरल इन्फेक्शन आहेत, ते दर वर्षा दोन वर्षाला येतात आणि आपण हादरून जातो अक्षरशः. कोरोनाने जो धुमाकूळ घातलेला आहे जगभरती, त्यानं किती म्हणजे भयानक नुकसान होत आहे, मोठं भयानक, म्हणजे आर्थिक आणि मानसिक बाकी म्हणजे किती नुकसान होत आहे. काही लोक मरत आहेत. आपण किती हादरून गेलो आहोत एका छोट्या इन्फेक्शनने. पण तुम्ही मूळ जे आहे त्याचं मूळ तुम्ही शोधत नाहीये ह्या वाढते इन्फेक्शनचं, किंवा त्याला काय उत्तर आहे आपण शोधतोय का. झाल्यानंतर आपण खूप धावपळ करतोय, अब्जावधी रुपये सध्या खर्च होत असतील गव्हर्नमेंटचे, मला वाटतंय त्याला मोजमाप नाहीये. बाकी सेन्सेक्स किती खाली आला वगैरे हे बाकी नुकसान तर काय ते न मोजणे इतकं आहे, परंतु गव्हर्नमेंटचे जे आरोग्य खाते आहे ह्याचं किती खर्च होत असतील या गोष्टी हँडल करण्यासाठी. त्याच्यातला 2% निधी जरी तुम्ही आयुर्वेदाची तत्व फॉलो करण्यासाठी गेला ना, तरी खूप काही अचीव करता येऊ शकते. तर त्यामुळे तुम्ही आयुर्वेदामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचे उत्तर अगोदरपासूनच सांगितले. पूर्वी काय साथीचे रोग येत नव्हते का, येतच होते ना. हजारो वर्षापासून काही गोष्टी ज्या आहेत आयुर्वेदामध्ये सांगून ठेवलेल्या आहेत आणि पुढेही ते सिद्धांत जे आयुर्वेदाचे आहेत ते त्रिकालाबाधित सत्य आहेत. तर त्यामुळं आयुर्वेदाच्या सिद्धांतानुसार जे कुठले आजार नवीन येत आहेत तर ह्या गोष्टी ह्याच्यासाठीही देखील आयुर्वेदामध्ये नक्कीच उत्तर आहेत. त्याच्यावरती प्रश्न उत्पन्न करणं हे एकदम चुकीचं आहे. 400 वर्षात आता ॲलोपॅथीचा शोध लागलेला आहे, 400 ते 500 वर्षाचा इतिहास आहे. परंतु हजारो वर्षापासून आयुर्वेदाने लिहून ठेवलेल्या गोष्टी आहेत आणि ते सिद्धांत, ते विचार, ते तत्व ते त्रिकालाबाधित सत्य आहेत. म्हणजे भूतकाळात, वर्तमान आणि भविष्यकाळात त्रिकालाबाधित सत्य आहेत आणि तुम्ही कुठेही गेलं तरी सत्यच आहेत. तुम्ही चंद्रावर गेलं तरी ते सिद्धांत सत्य आहेत, मंगळावर गेलं तरी ते सिद्धांत सत्य आहेत. त्याच्यामध्ये आज तागायत कुठलाही बदल झालेला नाही. मग आयुर्वेदामध्ये जे तुम्हाला सांगितलेलं आहे रोग प्रतिशक्ती वाढवायला काय सांगितलं आयुर्वेदामध्ये, तर सुवर्ण प्राशन सांगितलेलं आहे. आता तुम्ही 20-25 लसीकरण शोधून काढलेले आहेत म्हणून तुम्ही त्या आजारावरती अटकाव आणलाय असं वाटतंय का. मग नवीन किती लसीकरण शोधणार आहे. बेसिक काय आहे, तुम्ही प्रत्येक जीवजंतू विरुद्ध लढणार का, त्यापेक्षा सोपं उत्तर आहे ना, तुम्ही तुमच्या शरीराला दणकट करा. तुमच्या शरीराला दणकट केला तर कुठलाही व्हायरस, कोरोना असो ना काय असो, ते तुम्हाला काही करणार नाही. अगोदर पण साथीचे रोग येते, जे दणकट आहे त्यांना कोणीही काही करत नव्हतं. आपलं शरीर दणकट करण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न करत आहात, गव्हर्नमेंट किती प्रयत्न करतंय, नाही ना. जनरल रोग प्रतिशक्ती वाढवण्यासाठी काय करता तुम्ही, तर आयुर्वेदामध्ये त्याचं उत्तर सांगितलेलं आहे, पण दुर्दैवाने ते समाजापर्यंत पोहोचत नाही. तर सुवर्ण प्राशन सोने चाटवायला सांगितलेलं आहे. सुवर्णाचं भस्म तुम्ही ऑथेंटिक, आता त्याच्यामध्ये पण त्याचे गैरफायदा घेणारे बरेच लोक आलेले आहेत, तर ऑथेंटिक आणि विश्वासार्ह वैद्यांकडून, विश्वासार्ह कंपनीकडून तुम्ही ते घेतला किंवा वैद्याकडून ते सुवर्ण प्राशन म्हणून तुम्हाला मिळतं बनवून, सगळीकडे पूर्ण जग, महाराष्ट्र, भारतभर त्या गोष्टी मिळतात. तर ते तुम्ही जर तुमच्या बाळाला जन्मल्यानंतर चाटवलं, 1 वर्ष ते चाटवायचं असतं, हे जर चाटवलं तर तुमच्या बाळाची 100% नक्कीच रोग प्रतिशक्ती चांगली वाढणार आहे इतरांच्या तुलनेत. आता फक्त तेवढं पुरेसं आहे का, फक्त तेवढं पुरेसं नाही, म्हणजे तुम्ही केलं झालं आम्ही बाकी काही करू असं नाहीये. आता अन्न, हवा, पाणी कोणी दूषित केलेलं आहे, आपणच दूषित केलेलं आहे. निसर्गाचा ऱ्हास कोणी केलेला आहे, आपणच ऱ्हास केलेला आहे. हायब्रिड अन्न कोण खायला लागलेलं आहे ज्याच्यामध्ये रोग प्रतिशती काहीच नाही, दूध जर्शीचं कोणी आणलेलं आपण. तर ह्या सगळ्या गोष्टी बदलणं गरजेचं आहे, तेव्हा तुमची रोग प्रतिशती वाढणार आहे. या पद्धतीनं खाऊन पिऊन जगणारे लोक आहेत अजून पण, पण त्याची संख्या नगण्य आहे. म्हणजे 10% लोक सुद्धा या पद्धतीने करतात आणि त्यांना कुठलाही आजार मागे लागत नाही, ते निरोगी आयुष्य चांगले जगतात. म्हणजे नैसर्गिक खाणारे, केमिकल फ्री खाणारे, देशी बियाण्यापासून उत्पन्न खाणारे, देशी गाईचं दूध तूप खाणारे, हे असं खाणारे. आणि जिथं प्रदूषण नाही, अन्न, हवा, पाण्याचं प्रदूषण नाही, जिथं स्वच्छ पाणी मिळतंय, उदाहरणार्थ आदिवासी लोक, तुम्ही शासन आपण म्हणतो सुधारणा झाली, डेव्हलपमेंट झाली, पण आरोग्याचं काय. धर्मार्थ काम मोक्षनाम आरोग्य म्हणून उत्तम हे सांगितलेलं आहे. म्हणजे आरोग्य हे सर्व गोष्टीचं मूळ असताना देखील आपण आरोग्याचं दुर्लक्ष करतो, बाकी नाही संपत्ती नाही गोष्टी गोळा करण्यात आपण गुंतलेलो आहोत आणि शरीराची मात्र वाट लागत आहे. तर त्यामुळे तुमचे शरीर चांगलं राहण्यासाठी किती इन्फेक्शन आले, नवीन कुठलाही, अजून आता कोरोना आलाय, काही वर्ष अजून वर्ष दोन वर्ष नवीन काहीतरी येणारच आहे, नक्कीच येणार आहे.
त्यावेळेस परत हादरून जाणार, आता किती हादरलाय तुम्ही. तर हे होऊ नये म्हणून तुमच्या मुलांना रोगप्रतिशक्ती वाढवण्यासाठी सुवर्ण प्राशन करणं गरजेचं आहे. सोबत तुम्हाला जे सांगितलं, देशी गाईचं दूध असेल, तूप असेल, देशी बियाण्यापासून उत्पन्न अन्नधान्य असेल, तर ह्या गोष्टी तुम्ही खाणं गरजेचं आहे. तर तुमची रोगप्रतिशक्ती चांगली वाढणार आहे आणि तुम्हाला कुठलाही व्हायरस बॅक्टेरिया काही करणार नाही. तर एवढं नक्कीच तुम्ही आयुर्वेदिक जीवनशैली स्वीकारा, आयुर्वेदिक तत्वाचा सांभाळ करा, पालन करा, आणि मग तुम्हाला कोण काही करू शकणार नाही, तुमचं कुठलाही जीवाणू काही वाकडं करू शकणार नाही, तुम्ही 100% निरोगी आणि चांगलं जीवन जगू शकता. धन्यवाद.